नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे रात्री झोपताना याचे दोन थेंब नाकामध्ये टाका नाकाचं वाढलेलं हाड पूर्णपणे निघून जाईल सतत सर्दी होणं सिंका होणं नाक बंद होणं किंवा सायनसचा त्रास असेल डोकेदुखीचा किंवा अर्ध डोकेदुखीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आणि सायनसचा किंवा अलर्जीचा त्रास तुम्हाला असेल सतत शिंका येण्याची अलर्जी असेल किंवा कुठल्याही प्रकारची अलर्जी असेल ती पूर्णपणे तुमची निघून जाईल विशेषतः नाकाचं जे हाड वाढलेलं आहे त्याचं ऑपरेशन करण्याआधी फक्त पाच दिवस तुम्ही हा उपाय करून बघा आणि त्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट बघा आणि मग निर्णय घ्या इतका जबरदस्त हा, हा उपाय आहे की याने सायनसचा त्रास ॲलर्जीचा त्रास नाकामध्ये हाड वाढलेला असेल डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे निघून जातो आणि अगदी सोपा उपाय आहे सर्वांना करता येणारा उपाय आहे सहज करता येणारा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतात ज्या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात यासाठी जी पहिली गोष्ट आपल्याला लागते ती आहे गाजराचा पाला गाजर आपल्याला सहजरित्या बाजारामध्ये मिळतं हे बाजारामध्ये मिळणारं जे गाजर आहे त्याचे जर आपण बुडं कापून ठेवले साधारणतः पाच दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पाच गाजराचे जे बुडं असतात ते आपण जर कापून पाण्यामध्ये ठेवले वाटीमध्ये तर चार पाच दिवसामध्ये त्याला पाला येतो रोज याच्यामधलं ये पाणी आपल्याला बदलायचं आहे किंवा रोज त्याला पाणी घालायचं आहे आपोआप फक्त पाण्यामध्ये या गाजराच्या बुडांना वर पाला येतो आणि हा पाला आपल्याला वापरायचा आहे एका दिवसासाठी साधारणतः दोन पानं आपल्याला या गाजराची घ्यायची आहेत आणि ही जी गाजराची पानं आहेत ते आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये गाईचं जे तूप असतं त्यामध्ये आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथं गाईचंच तूप वापरायचं आहे इतर दुसरं कुठलंही तूप वापरायचं नाही हे लक्षात ठेवा गाईच्या तुपामध्ये आपल्याला हे जे पानं आहेत ते गरम करून घ्यायचे आहेत गरम चांगल्या रीतीने करायचे खूप काळं पडू द्यायचं नाही त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे या गाजराच्या जो पाल्याचा रस आहे किंवा गाजराच्या पाल्यामधील जे औषधी गुणधर्म आहेत ते या गायच्या तुपामध्ये उतरले पाहिजेत तिथपर्यंत आपल्याला ते त्याच्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर हे खाली उतरून ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे त्याला आणि थंड झाल्यानंतर सुती कपडा घ्यायचा आहे आणि हे जे गाजराचं पान आहे आपण तुपामध्ये तळून घेतलेलं त्याला पिळून त्याच्यामधलं तूप आणि त्या गाजराच्या पाल्यामधला जो औषधाचा रस आहे तो आपल्याला नाकामध्ये दोन्ही नाकामध्ये आपल्याला दोन दोन थेंब टाकायचे आहे असं फक्त पाच दिवस करा नाकाचं वाढलेलं हाड असेल जुन्या जुन्या अलर्जीची समस्या असेल सर्दीचा त्रास असेल अर्ध डोकं दुखत असेल किंवा डोकेदुखीचा त्रास असेल सर्दीविषयीचा त्रास असेल किंवा अलर्जीचा त्रास असेल नाक सतत बंद होत असेल अशा प्रकारची कुठलीही समस्या सहजरित्या निघून जाते अगदी सोपा आहे याच्यासाठी कुठलाही खर्च आपल्याला करण्याची गरज पडत नाही अगदी सहजरित्या आपण गाजराचा पाला सुद्धा घरी उगवू शकतो त्याच्यासाठी काही विशेष मेहनत घ्यायची गरज पडत नाही आपल्याला दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करून त्या दवाखान्यामध्ये आपल्याला दहा पंधरा दिवस ॲडमिट राहण्यापेक्षा हा अगदी पाच दिवसाचा साधा उपाय आपण सहजरित्या घरी करू शकतो तर हा साधा उपाय तुम्ही करून बघा नाकाचं वाढलेलं हाड जुन्या जुन्या ॲलर्जीची समस्या डोकेदुखीचा त्रास नाक बंद होण्याचा किंवा सायनसचा त्रास पूर्णपणे तुमचा निघून जाईल अगदी साधा सोपा सहज करता येणारा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद